हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण प्लेन लोकरपासून 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला 76 चेन करायच्या, 76। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मी करून घेते इथे चेन, तर 10 झाल्यात माझ्या। इथे माझ्या 76 चेन झाल्यात। याचा आपण गळा बनवणार आहे, तो वरून सुरुवात करणार आहे क्रॉचिंग। तर इथं 1, 2 आणि 3 चेन सोडायची आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे, म्हणजे खांब करायचा आहे। हा आपला 3 चेनचा पहिला डबल क्रोशा झाला। हा 2, 3, 4, 5, 6, 7 7 खांब झाल्यावर आपल्याला इथं 1 चेन सोडायची आणि पुढच्या चेनमध्ये खांब करायचा। याच्यातच आणखीन 2 खांब। तीन डबल क्रोशे झाले त्याच्यात। परत 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी आणखीन 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे त्याच्यातच आणखीन 3 खांब करून घ्यायचे। 2, 3 परत इथलं 1 चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर खांब करायचा। 1, 2, 3, 4 इथं मी 16 खांब करून घेते। 4 झालेत आपले, इथं 16 खांब झालेत माझे, 16 डबल क्रोशे झालेत। तर परत इथं 1 चेन सोडायची आणि या पुढच्या चेनमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे करायचे। 2, 3 परत 2 चेन आणि याच्यातच आणखीन 3 डबल क्रोशे। 1, 2 आणि 3 परत 1 चेन सोडायची इथली आणि पुढच्या चेनवर 16 खांब करायचे, म्हणजे 16 डबल क्रोशे आणखी करायचे आहेत। 16 खांब आपण सुरुवातीला इथं 7 खांब केले, नंतर 1 सोडून दुसऱ्या याच्यात 3 खांब, 2 चेन 3 खांब, परत 16 खांब केले, 1 सोडून सेम केले आपण 3 खांब, 2 चेन 3 खांब, परत 16 खांब केले। आता पुन्हा आपल्याला इथं हे सेम रिपीट करायचं आहे, 1 सोडून पुढच्या याच्यात 6, 1, 2, 3 परत 2 चेन त्याच्यातच आणखीन 3। परत इथं 1 चेन सोडून पुढच्या चेनवर 16 खांब करून घ्यायचे तिथं। परत हे 16च्या नंतर हा असा पॅचन आणि त्याच्यानंतर शेवटी 7। मी आता ते करून घेते तेवढं। इथे माझा राऊंड झाला आहे, अशा प्रकारे बनतं एकदम। परत 3 चेन करायच्या आणि फिरवून घ्यायचं। हा झाला आपला पहिला खांब, म्हणजे ह्या खांबावरचा 3 चेनचा पहिला खांब। त्याच्या पुढच्या खांबावर 1 खांब, त्याच्या पुढच्या 1, एका खांबावर 1 1च खांब घ्यायचं आपल्याला।
सहा अपने सात खांब जे पहले सात खांब होते तो प्रत्येक खांबा अपन एक एक खांब घेतला तो सातव्या खांबावर आपल्याला आणखीन एक खांब करायचा म्हणजे एकाच याच्यात दोन खांब करायचे आता ह्या लाईनला झाले आठ खांब झाले आणि हे तीन खांब आहेत त्याच्यावर आपल्याला काही करायचं नाहीये डायरेक्ट दोन चेन आहेत त्या ठिकाणी खांब करायचे एक दोन आणि तीन खांब दोन चेन परत त्याच्यातच तीन खांब तीन परत हे तीन खांब सोडायचे तिकडच्या साईडचे पण आणि हा जो खांब आहे आपला याच्यावर दोन खांब करायचे एक आणि त्याच्यातच आणखीन एक आणि नंतर हे प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचं तर इथं पण आपण इथं शेवटीच्या ह्याच्यात परत दोन खांब करायचे ते तीन खांब सोडायचे आणि शेवटच्या ह्याच्यावर आणखीन एक खांब करायचे परत ते तीन सोडून डायरेक्ट ह्याच्यात सहा असंच आता हा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे दोन तीन परत दोन चेन ह्याच्यातच आणखीन तीन खांब आणि हे तीन सोडायचे आणि याच्यावर सुरुवातीच्या याच्यावर परत एका दोन परत प्रत्येक खांबावर एक एक परत इथं आलं की याच्यात दोन करायचे म्हणजे इथे इकडचे तीन आणि इकडचे तीन सोडायचे इथं मध्यभागी सहा इथं देखील दोन करायचे आणि या ठिकाणी पण दोन परत या ठिकाणी दोन आणि बाकी सहावर एक एक असंच आता हा राऊंड मी करून घेते माझा राऊंड झाला इथं आपल्याला तर असेच आणखीन राऊंड बनवून घ्यायचे आहेत इथं दोन राऊंड झाले आहेत मी आणखीन नऊ राऊंड असेच बनवते तर प्रत्येक वेळ आपल्याला या ठिकाणी शेवटच्या खांबात दोन खांब करायचे आहेत परत इकडे देखील दोन खांब करायचे आहेत तर तिथं शेवटच्या ह्याच्यात दोन असेच आपल्याला बाकीचे राऊंड करून घ्यायचे आहेत हवं तेवढं लहान मोठं तुम्ही बनवून घ्या मी आणखीन आठ ते नऊ लाईन करून घेणार आहे आता शेवटचा खांबाला केशावर दोन खांब करायचे एक आणि दोन परत डायरेक्ट दोन चेंज दोन चेन त्याच्यातच आणखीन तीन खांब परत तीन सोडायचे याच्यावर दोन असेच आता मी बनवून घेते बाकीचे राऊंड माझी इथे एवढी डिझाईन झाली मी या ठिकाणी बघा नऊ राऊंड घेतले होते एक दोन तीन चार पाच सहा आठ आणि नऊ मी दोन वर्षाच्या मुलीसाठी बनवते जर तुम्हाला लहान करायची असेल तर थोडे तुम्ही सहा राऊंड किंवा पाच राऊंड असे पण करू शकतात आणि जर मोठी करायची असेल साईज तर हे राऊंड आणखीन वाढवायची तर इथपर्यंत झाले नाही आता आपल्याला हे जे स्लीवचा भाग आहे तो वेगळा करायचा आहे इथून असं पॅक करून हे स्लीवचा भाग वेगळा करायचा आहे आणि समोरचा भाग आणि पाठीमागचा मी तीन चेन घेतल्या शेवटी इथं
त्याच्या पुढच्या खांबावर खांब करून घ्यायचा आहे डबल क्रोशे। प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा आहे। इथपर्यंत इथं आपल्याला परत दोन खांब करायचे आहेत। हे एकावर दोन खांब करायचे आहेत, एक आणि त्याच्यातच आणखीन एक। परत त्या तिन्हीवर देखील एक एक डबल क्रोश करायचं, म्हणजे एक एक खांब करायचं आहे। परत त्याची दोन चेन आहेत, त्याच्यातही आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे आहेत। दोन तीन। आता या ठिकाणी हा जो स्लीवचा भाग आहे हा सोडायचा आपल्याला, आणि इथं जे दोन चेन आहेत डायरेक्ट त्याच्यात तीन खांब करायचे आहेत, म्हणजे तीन डबल क्रोशे। असली उच्चा भाग इथं सोडायचा असा। परत या तीनवर एक एक डबल क्रोश। परत या ठिकाणी सुरुवातीला आणि तसंच इथं शेवटी देखील एकाच दोन खांब, एक आणि याच्यावर आणखीन एक, आणि या प्रत्येक ह्याच्यावर बाकीच्या ह्याच्यावर एका खांबावर एकच खांब करायचा आहे। तर मी आता इथपर्यंत करून घेते। हे इथपर्यंत झालेत माझे खांब करून। तर हा जो शेवटचा आहे याच्यावर आपल्याला एकच दोन डबल क्रोशे करायचे आहेत, आणि या तिन्हीवर परत एक एक। प्रत्येक चेनवर तीन खांब, दोन तीन। परत आपण इथं जसं स्लीवसाठी सोडलेले तसंच या ठिकाणी पण स्लीव्स सोडायचे। जरा हे जोडताना बघून घ्यायचे जे दोन्ही एकसारखे यायला पाहिजे, जसं आता हे जोडले आपण तसंच इकडूनही जोडून घ्यायचे। या दोन चेनवर परत तीन खांब करायचे। परत इथं त्या तिन्हीवर एक एक, या ठिकाणी दोन, आणि बाकी सगळ्या याच्यावर एक एक खांब करून घ्यायचे। आता ते करून घेते। हे झाले आहेत माझ्या इथे, पण दोन्हीकडून असं पॅक करून घेतलेले स्लीव्हसाठी। आता आपल्याला समोरचे बटन लावण्यासाठी जे आपण हे करतो ती पट्टी बनवायची। तर सुरुवातीला एक चेन करायची, आणि या ठिकाणी खांबाच्या आधी जे इथं येतं आहे त्याच्यात आपल्याला दोन मुखे खांब करायचे आहेत। हे सिंगल क्रोशे एक आणि दोन, आणि परत या डबल क्रोशावर दोन, एक दोन। परत या पुढच्या डबल क्रोशावर दोन मुखे खांब, असं प्रत्येक डबल क्रोशावर आपल्याला दोन दोन मुखे खांब करायचे आहेत। सिंगल क्रोशे करायचे दोन दोन। इथपर्यंत करून घ्यायचे, करून घेते। हे झाली लाईन, परत एक चेन करायची आणि फिरवून घ्यायची पट्टी, आणि प्रत्येक ह्याच्यावर एका एका मुख्या खांबावर एक एक मुखा खांब करायचं, म्हणजे एक एक सिंगल क्रोशा प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे करायचं। असं इथपर्यंत करून
ही लाइन तेजी अपन सुरुआती एक चेन घी होती अपने एक सिंगल क्रोशा कर पर एक चेन कराएगी फिर एक दोन तीन सिंगल क्रोशेत अपने नंतर दोन चेन कराएगा एक आणि दोन सोडायचे तिसऱ्या याच्यावर परत सिंगल क्रोशा हे आपले बटन लावण्यासाठी आपण सोडणार आहे ती जागा आता इथे एक मी बटन साठी जागा सोडणार आहे आणि इथे एक असे दोन किंवा तीन ठिकाणी तुम्ही हे स्किप करायचं दोन चेन घेऊन असे उलटे व्हायचे दोन तीन चार पाच सहा सात परत आपण इथं दोन सोडून या ठिकाणी यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मी इथं सहाच सोडते दोन चेन एक दोन करून पर दोन चेन एक दोन सोडायचे जी एक चेन है शेवटला एक मुका एक दोन तीन ठिकाणी अपन सोडले एक चेन कराए फिर जी सिंगल क्रोशा है तेवर एक चेन घिकाणी दोन सिंगल क्रोशे घ्यायचे आणि परत प्रत्येक याच्यावर एक एक सिंगल क्रोशा करायचं या ठिकाणी जी चेन आहे पुढं त्याच्यावरही दोन सिंगल क्रोशे परत इथे एक एक याच्यावर दोन आणि बाकी याच्यावर एक एक सिंगल क्रोशा असंच मी ही लाईन करून घेते परत एक चेन करून घ्यायची फिरवून घेऊन आणखीन एक दहा राउंड एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचे इथं झालाय माझं आपण राउंड आणि इथं जी चेन आहे त्या ठिकाणी मी आणखीन एक सिंगल क्रोशा बनवते परत एक चेन करायची आणि आता आपल्याला त्याचा जो गळा आहे नेक त्याच्यावर डिझाईन बनवायची म्हणजे हा दोरा कट न करता या साईडला येतात आपण म्हणजे इकडेही आपण बटन बसवण्यासाठी अशीच पट्टी बनवू शकतो तर मी एक चेन घेतलेली दोन तीन तीन चेन घेऊन पहिल्या चेनचे जे इथं असे दोन दोरे येतात त्या ठिकाणी मी एकदम पॅक करून घेते याला परत ती एक चेन सोडून पुढच्या चेनवर एक मुका खांब करायचा परत एक दोन तीन चेन घ्यायच्या पहिल्या चेनच्या तिथ्याला पॅक करायचं आणि पुढच्या चेनवर पॅक करून घ्यायचं परत एक दोन तीन प्रत्येक वेळा तीन चेन घ्यायच्या आणि पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक नाही स्लिप स्टिचनं सॉरी मुखाकुंबाने पॅक करायचं आहे आणि हे आता एक सोडून दुसऱ्या ह्याच्यावर इथं पॅक करायचं हे आपण सुरुवातीला चेन घेतलेली ती आहे
तीन चेन करायचे. परत एक सोडायचं, पुढच्या याच्यावर पॅक करायचं. अशीच आता ही डिझाईन पूर्ण गळ्यासाठी बनवून घ्यायची आहे आपल्याला. याचीच इथून इथपर्यंत ती बनवून घेते. ती हे झाली आहे माझी अशी गळ्याची डिझाईन बनवून. आता पुढं एक चेन करणार आहे मी. हा पूर्ण राऊंड घेतला आहे, हा असा इथपर्यंत घेतला आहे. आता या साईडला बटन बसवण्यासाठी आपल्याला करायचं. इथं एक चेन घेतली आणि याच ठिकाणी मी एक सिंगल क्रोशा करते मुकाकंब. आणि पुढे जी डबल क्रोशा आहे त्याच्यावर दोन मुके कंब, एक आणि दुसरा. परत या पुढच्या डबल क्रोशावर दोन मुके कंब, एक दोन, असं प्रत्येक ह्याच्यावर दोन दोन मुके खांब करायचे इथपर्यंत. मी तर करून घेते. इथपर्यंत झालेत माझे मुके खांब करून. परत एक चेन करायची, फिरवून घ्यायचं आणि याच्यावर आणखीन दोन राऊंड करायचे आहेत आपल्याला. एकदा इकडं जायचं आणि एकदा वापस यायचं. असे मी आता दोन्ही राऊंड करून घेते मुख्या खांबाचे. एका ह्याच्यात एकच मुखा खांब करायचा आहे सिंगल क्रोशा. या ठिकाणी मी तीन लाईन करून घेतल्यात, ही पहिली, ही दोन आणि ही तीन. आता इथं पण खालच्या साईडला आलं कसं, आता या ठिकाणी विणायचं आपल्याला. सुरुवातीला एक चेन करायची आणि हे जे मुखे खांब घेतलेले आहेत आपण त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर एक एक मुखा खांबच घ्यायचा आहे. म्हणजे सिंगल क्रोशा करायचं आहे. दोन आणि तीन लाईनला तीन, आणि हे प्रत्येक खांबावर एक एक मुखा खांब सिंगल क्रोशा करायचा. हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा इथपर्यंत पट्टीच्या इथपर्यंत. हे इथपर्यंत झालेत माझे मुख्य खांब करून. त्या ठिकाणी आपल्याला चेन करायच्यात. एक दोन तीन आणि चार चेन केल्यात मी. आता ही एक पट्टी आणि ही पट्टी जोडून घ्यायची. आता आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. आम्ही एक सोडून दुसऱ्या ह्याच्यात घालून तर खाली ह्या पहिल्या ह्याच्यात घालते आणि इथं डबल क्रोशा करायचं. परत एक चेन करायची, इथलं एक सोडायचं आणि खालचं पण एक, दोन्ही सोडून दुसऱ्या ह्याच्या घालून डबल क्रोशा करायचं. परत एक चेन करायची, इथं शेवटच्या ह्याच्या घालते मी आणि खालचं एक सोडून आणि डबल क्रोशा करायचं. परत एक चेन, हे दोन्ही अशी बटनपट्टी जोडली जाते या ठिकाणी. एक चेन करायची, इथलं एक सोडून पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचं. परत एक चेन, असं असं पूर्ण राऊंड करून घ्यायचं. माझा इथं राऊंड झाला आहे. आता आपण या जे चार चेन घेतल्या होत्या त्याच्यातली एक चेन सोडून
दुसऱ्या चैनवर स्लिप स्टिचने पॅक करायचं। तर तीन चेन करायच्या। हा झाला या डबल क्रोशरचा एक डबल क्रोशर, आणि ही जी चेन आहे एक त्या ठिकाणी आपल्याला दोन डबल क्रोशे करायचे, म्हणजे दोन खांब करायचे। तर त्या पुढच्या खांबावर एक खांब, एक चेन आहे त्या ठिकाणी दोन खांब। तर त्या खांबावर एक खांब, या ठिकाणी दोन खांब, असाच हा राऊंड आपल्याला करून घ्यायचा। झालेला हा राऊंड माझा इथं पूर्ण। यात आपल्याला तीन चेनचा जो पहिला खांब आहे त्याच्यावर तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। परत तीन चेन करायच्या, आणि या प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा करायचा, प्रत्येक याच्यावर एक एक। अशीच आपल्याला हवी तेवढी हाईट आता बनवून घ्यायची। म्हणजे इथं एक लाईन आधी झालेली आहे, याच्यापासून मोजायचं आपल्याला। याच्यापुढं मी आता 20 लाईन आणखीन अशाच करून घेणार आहे, आणि याच्या पुढील भाग पाहूयात आपण पार्ट 2 मध्ये। आता ह्या 20 लाईन मी करून घेते।